हॅलो स्टुडंट, आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टरला स्टार्ट करत आहोत. दॅट इज द ड्रग्स ॲक्टिंग ऑन अ कार्डिओवास्क्युलर सिस्टम. तुम्ही फर्स्ट इयरमध्ये HEPमध्ये ड्रगची ॲनॅटॉमी, हार्टची ॲनॅटॉमी आणि फिजिओलॉजी स्टार्ट केली. म्हणजे हार्टमध्ये ब्लड फ्लो कुठं होतो, हार्टचे जे चार चेंबर आहे, राईट आर्ट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट आर्ट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल, त्यामध्ये तुम्ही ब्लडचा फ्लो बघितला. त्यानंतर ब्लड वर्क कसं करतं, म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे पण तुम्ही बघितलं. कार्डिओवास्क्युलर सिस्टमचं म्हणजे कार्डिओ हार्टचं मेन फंक्शन काय आहे, तर ब्लड फ्लो करणं, ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, कार्डिओवास्क्युलर सिस्टम. तर हार्ट कसं वर्क करतं, तर फर्स्ट सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हा त्या काय करतात, तर ते तुमचं पूर्ण बॉडीमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कलेक्ट करून कुठे जातात, राईट आर्ट्रियममध्ये. आणि राईट आर्ट्रियममधलं ब्लड कुठे जातं, राईट व्हेंट्रिकलमध्ये. आणि राईट व्हेंट्रिकलचं ब्लड तुमच्या लंग्सपर्यंत जातं. आणि लंग्समधून ते ब्लड कुठे येतं, लेफ्ट आर्ट्रियममध्ये. आणि लेफ्ट आर्ट्रियममधनं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड कुठे जातं, तर अरोटामध्ये. आणि अरोटाच्या थ्रू पूर्ण आपल्या बॉडीला ब्लड सर्क्युलेशन होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्समध्ये जाऊन ऑक्सिजन डिफ्युजन होतं आणि कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट होतो आणि ऑक्सिजन एंटर करतो त्या स्मॉल स्मॉल कॅपिलरी ब्लडच्या त्यामध्ये. आणि परत तेच ब्लड कुठे येतं, हार्टपर्यंत, राईट आर्ट्रियम, लेफ्ट आर्ट्रियममध्ये. आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ब्लड पूर्ण अरोटाच्याद्वारे पूर्ण बॉडीला सप्लाय होतं. हे हार्टचं फंक्शन झालं. त्यासाठी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं. त्यामध्ये SA नोड आहे, AV नोड आहे, पुरकुंजे फायबर आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल SA नोड घेऊन जातो AV नोडपर्यंत. कशाच्याद्वारे, पुरकुंजे फायबरच्याद्वारे. हे तुम्हाला HEPमध्ये झालं आहे. आता तुम्हाला ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओवास्क्युलर सिस्टम, जी आपली कार्डिओवास्क्युलर सिस्टम आहे त्यामध्ये काही डिफेक्ट झाला, म्हणजे इरेग्युलर फंक्शनिंग केला हार्टने, म्हणजे पंप व्यवस्थित नाही झाला किंवा ब्लॉकेज झाले त्यांच्या वेसल्समध्ये, म्हणजे व्हील्समध्ये किंवा आर्ट्रियामध्ये ब्लॉकेज झाले, त्यामुळे व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही आहे. त्याची रिदमिसिटी चेंज झाली, हार्ट रेट कमी जास्त होतो किंवा हायपरटेन्शन, हे जे कार्डिओवास्क्युलर रिलेटेड डिसऑर्डर आहे त्यावर ॲक्ट करणारे ड्रगचा स्टडी तुम्हाला कार्डिओवास्क्युलर सिस्टम, ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओवास्क्युलर सिस्टममध्ये स्टडी करायचा आहे. यामध्ये आपण मेनली चार टाईपचे ड्रग बघणार आहोत, कार्डिओटॉनिक ड्रग्स, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स, अँटी ॲरेथमेटिक ड्रग्स आणि अँटी अँजायनल ड्रग्स. त्यातला फर्स्ट कार्डिओटॉनिक ड्रग. कार्डिओटॉनिक ड्रगमध्ये तुम्ही एक प्रॅक्टिकल पण केलं होतं, डिजिटॅलिसचा इफेक्ट काय आहे फ्रॉग हार्टवर. तर तुम्हाला कार्डिओटॉनिक्स म्हणजे डिजिटॅलिसचा स्टडी करायचा आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन डिजिटॅलिसचा आणि त्याचा काय इफेक्ट आहे हार्टवर, काय इफेक्ट आहे, त्यानंतर तुमच्या किडनीवर काय इफेक्ट आहे, हे सर्व तुम्हाला स्टडी करायचं आहे. कार्डिओटॉनिक्स कधी वापरता, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर कशी कंडिशन आहे, त्यामध्ये ब्लड पंप होत नाही व्यवस्थित. ब्लड पंप होत नाही म्हणजे जे तुमचं राईट व्हेंट्रिकल आहे आणि लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्यामधनं ब्लड तुमचं पंप होऊन, म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ते ब्लड कुठे पंप होतं, राईट व्हेंट्रिकल आहे, राईट व्हेंट्रिकलमधनं कुठे जाणार आहे ते ब्लड पंप होऊन, तर लंग्सपर्यंत. आणि जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तिथनं ब्लड पूर्ण आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे पूर्ण बॉडीला अरोटाच्याद्वारे ब्लड ट्रान्सपोर्ट होणार राहतं, पण व्यवस्थित त्याचा पंप व्यवस्थित होत नाही ते ब्लड. मग त्यामुळे काय होतं, राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जे ब्लड आहे ते तसंच तसंच राहतं, ते पूर्ण पंप होत नाही. मग त्यामुळे काय होतं, व्हेंट्रिक्युलर डिस्टेन्शन होतं. आणि त्यामुळे हार्ट काय करतो, ट्राय करतो का ते ब्लड एक्सपेल करायचा, म्हणजे बाहेर काढायचं, पण ते काय होतं, अकुम्युलेशन होतं ब्लडचं कुठे,
लेफ्ट आणि राईट वेंट्रिकलमध्ये, अँड ते फेल होतं वर्किंगसाठी. हा ट्राय करतो का ते ब्लड बाहेर काढायचं, पण ते फेल होतं. आणि तशा कंडिशनला मग त्यालाच काय म्हणतात, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. अशा कंडिशनमध्ये कोणते कार्डिओटॉनिक्स ड्रग हे वापरता, कार्डिओट्रॉनिक्स असे ड्रग येते काय करता, कार्डिओटॉनिक्स हे असे ड्रग आहे जे हार्टरेट इन्क्रीज करता, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, त्यानंतर रिदेमिसिटी हे इन्क्रीज करता. कार्डिओटॉनिक्स तर तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्डिओटॉनिक्स ड्रग बघणार आहोत. त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, हायपरटेन्शन म्हणजे इन्क्रीज इन अ ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर. सिस्टॉलिक म्हणजे ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टॉलिक प्रेशर ड्युरिंग रिलॅक्झेशन. त्याचा हायपरटेन्शनचे प्रायमरी आणि सेकंडरी हायपरटेन्शनचं तुम्हाला स्टडी करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर अँटी अरेथमेटिक ड्रग. अरेथमिया काय? इरेग्युलर हार्टबीट, म्हणजे खूप फास्ट हार्टबीट होत आहे किंवा खूप स्लो होत आहे हार्टबीट, त्या कंडिशनला काय म्हणतात, अरेथमिया. तर असे ड्रग बघायचे जे आपले हार्टबीट रेग्युलेट करतील, रेग्युलर जो रिदम आहे हार्टबीटचा तो मेंटेन करतील, असे ड्रग आपण बघणार आहोत, अँटी अरेथमेटिक ड्रग्स. आणि अँटी अंजायनल ड्रग, अंजायना पेक्टोरिस हा असा डिसऑर्डर आहे ज्यामध्ये इश्चमिक चेस्ट पेन होतो. कशामुळे? रिड्यूस ब्लड फ्लो टू द हार्ट. ब्लड हार्टला जर व्यवस्थित ब्लड फ्लो झाला नाही, का बरं, ज्या तुमच्या व्हीन्स आहे, आर्टरीज आहे, त्या काय झाल्या, ब्लॉक झाल्या, हार्टला व्यवस्थित ब्लड फ्लो नाही झाला, तर त्या कंडिशनला काय म्हणतात, अंजायना पेक्टोरिस. ब्लड फ्लो नाही होते त्यामुळे काय होतं, चेस्ट पेन होतं. आणि अशा कंडिशनमध्ये अँजायना पेक्टोरिसमध्ये आपण अँटी अँजायनल ड्रग यूज करतो. आपल्याला वन बाय वन सर्व ड्रग बघायचे. आपण आज बघणार आहोत कार्डिओटॉनिक ड्रग्स, ड्रग विच इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट आर कॉल्ड ॲज द कार्डिओटॉनिक ड्रग. हे काय करतात कार्डिओटॉनिक्स, हे एक स्टेरॉइड कंपाऊंड आहे, इन्क्रीज करतं कार्डियक आउटपुट, अफेक्ट इलेक्ट्रिकल फंक्शन ऑफ द हार्ट. हार्टचं जे इलेक्ट्रिकल फंक्शन आहे त्याला काय करता, इम्प्रूव्ह करता. कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरमध्ये काय होतं, सोडियम लेवल डिक्रीज होते. त्यामुळे काय होतं, जे सार्कोप्लाझमिक रेटिकुलम आहे ते काय राहतं, इनॲक्टिव्हच राहतं. आणि त्यामुळे काय होतं, सार्कोप्लाझमिक रेटिकुलम इनॲक्टिव्ह असल्यामुळे सोडियम लेवल ही कमी होते. सोडियम लेवल कमी झाल्यामुळे वीक मायोकार्डियल सिस्टॉल होतो. मायोकार्डिया काय आहे, हार्टच्या ज्या तीन लेअर आहे, कोणकोणत्या लेअर आहे, पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम, त्यातली मधली लेअर मायोकार्डियम कार्डियक मसलने तयार झाली आहे. त्याचं काय होतं, मायोकार्डियम जी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे ते मायोकार्डियम. तर काय होतं, वीक होतं मायोकार्डियल सिस्टॉल. मायोकार्डियल सिस्टॉलच व्यवस्थित झालं नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्शनच व्यवस्थित झालं नाही हार्टचं, तर जे पूर्ण ब्लड आहे ते व्हेंट्रिकल्समधनं, राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ते ब्लड पंप होत नाही व्यवस्थित, आणि ब्लड तसंच अकोमोलेशन होतं राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. आणि त्या कंडिशनला काय म्हणतात, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर, म्हणजे हार्ट ट्राय करतो का ते ब्लड बाहेर, म्हणजे अकोमोलेशनचं ते एक्झॉस्ट करायचं, बाहेर करायचं, पण ते फेल होतं. आणि त्या फेल कंडिशनलाच काय म्हणतात, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. आणि कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी जे ड्रग वापरतात त्यांना काय म्हणतात, कार्डिओट्रॉनिक्स. कार्डिओट्रॉनिक्स कसे ॲक्ट करतात, तर ते रिड्यूस करतात कार्डियक वर्कलोड रिड्यूस करतात. त्यानंतर जे पल्मनरी कंजेशन पण रिड्यूस करता. आणि इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, हार्टचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करता. आणि इन्क्रीज कार्डियक आउटपुट पण त्याबरोबर इन्क्रीज करतात. ड्रग विच इन्क्रीज अ फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट आर कॉल्ड कार्डिओटॉनिक ड्रग. क्लासिफिकेशन दिलं आहे कार्डिओटॉनिक ड्रगचं, कार्डियक ग्लायकोसाइड्स, कोणकोणते ड्रग आहे, कार्डियक ग्लायकोसाइड दॅट इज द डिगॉक्सिन आणि
डिजिटॉक्झिन हे नॅचरली ऑकरिंग आहे. त्यानंतर सेकंड आहे सिम्पॅथेटिक ड्रग. सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक काय ड्रग आहे हे तुमचं ऑलरेडी झालेलं आहे लेक्चरमध्ये. सिम्पॅथेटिक ड्रग ॲड्रिनॅलिन, डोपामिन आणि आयसोप्रिनॅलिन. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग ॲट्रोपिन आणि स्कोपोलामाइन आणि झॅन्थिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. हे सर्व कार्डिओटॉनिक ड्रग आहे. कसे ॲक्ट करतात ते? फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतात, रिदमिसिटी इन्क्रीज करता, हार्ट रेट पण इन्क्रीज करता. तर आपण बघणार आहोत कार्डियक ग्लायकोसाइड्स. कार्डियक ग्लायकोसाइड्स आर दोज ग्लायकोसाइड्स विच हॅव अ स्पेसिफिक ॲक्शन टू द फेलिंग हार्ट, इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ फेलिंग हार्ट अँड लोअर द हार्ट रेट अँड देअर बाय मेंटेन अँड इफेक्टिव्ह सर्क्युलेशन. कार्डियक ग्लायकोसाइड्स काय करतात? जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते काय करणार? इन्क्रीज करणार आणि अँड लोअर द हार्ट रेट अँड देअर बाय मेंटेन द इफेक्टिव्ह सर्क्युलेशन. क्लासिफिकेशन ऑफ कार्डियक ग्लायकोसाइड्स. कार्डियक ग्लायकोसाइड्स त्यामधले प्लांट सोर्स. प्लांट सोर्स कोणते आहे? लिव्स ऑफ फॉक्स ग्लोव्ज, डिजिटॅलिस पर्प्युरा. काय कंटेन करतं? डिगॉक्सिन आणि डिजिटॉक्झिन. आणि डिजिटॅलिस लॅनाटा, डिगॉक्सिन आणि लँटोसाइट सी. फ्रॉम द सीड्स ऑफ फॉक्स ग्लोव स्ट्रोपॅन्थस कोंबिया काय कंटेन करतं? चॅमेरिन आणि चॅमेरॉल. आणि स्ट्रोपॅन्थस ग्रेटस ओबेन स्क्विल. ॲनिमल सोर्स कोणतं आहे? टोड विनम. विफोटॉक्झिन सिंथेटिक कोणते आहे? डिजिटॉक्झिजिन, डिगॉक्झिजिन आणि गिटॉक्झिजिनिन. त्यामध्ये आपल्याला मेन ड्रग बघायचा आहे डिजिटॅलिस. डिजिटॅलिसचा हार्टवर काय इफेक्ट आहे हा आपल्याला स्टडी करायचा आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डिजिटॅलिस. डिजिटॅलिस इज अ पॉवरफुल इनिबिटर ऑफ सोडियम पोटॅशियम एटीपेज. ॲज अ रिझल्ट दे इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ फेलिंग हार्ट, इन्क्रीज अ सोडियम कॉन्सन्ट्रेशन विथइन द सेल मेम्ब्रेन विच इन्हान्स कॅल्शियम अवेबिलिटी टू द कॉन्ट्रॅक्टाईल ॲपरेटस अँड इन्क्रीज द कॉन्ट्रॅक्टिलिटी. डिजिटॅलिसचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? तर फर्स्ट डिजिटॅलिस काय करतो? ब्लॉक करतो. सोडियम पोटॅशियम एटीपेज जो एन्झाईम आहे त्याला काय करणार आहे डिजिटॅलिस? ब्लॉक करणार आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डिजिटॅलिस सांगते म्हणजे डिजिटॅलिस कार्डिओटॉनिक म्हणून कसं ॲक्ट करतो ते. फर्स्ट डिजिटॅलिस काय करणार? सोडियम आणि पोटॅशियम एटीपेज एन्झाईम आहे त्याला काय करणार? ब्लॉक करणार. त्यामुळे काय होणार? सोडियमची लेवल आहे ती काय होणार? इन्क्रीज होणार. सोडियम लेवल इन्क्रीज झाल्यावर ती काय करते? ॲक्टिवेट करते सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलमला. सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम ॲक्टिवेट झाल्यानंतर कॅल्शियम हे रिलीज होतं म्हणजे इंट्रासेल्युलरली कॅल्शियम काय होतो? इन्क्रीज होतो आणि तो कंबाईन होतो कार्डियक मसलला. कार्डियक मसलला कंबाईन झाल्यानंतर कॅल्शियम ते काय करतो? फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो. आणि फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज झालं तर कम्प्लीट एम्प्टिंग ऑफ हार्ट म्हणजे व्हेंट्रिकल्स ते काय होतात? कम्प्लीटली एम्प्टी होता. जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये होत नव्हतं, अकुम्युलेशन होत होतं व्हेंट्रिकल्समध्ये ब्लडचं, ते कम्प्लीट एम्प्टिंग करता हार्ट व्हेंट्रिकल्स अँड दस रिलीव्ह द कंजेशन. कंजेशन ते काय करता? रिलीव्ह करता. आणि रिस्टोर मायोकार्डियल फंक्शन. मायोकार्डियल फंक्शन, मायोकार्डियम ही इनर म्हणजे मधली लेअर आहे जी पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम मधली जी मधली लेअर आहे जी कार्डियक मसल कंटेन करते ती, त्याचं फंक्शन आहे म्हणजे मायोकार्डियल फंक्शन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन ते काय करतं? रेग्युलेट करतं डिजिटॅलिस. म्हणून डिजिटॅलिसला कार्डिओटॉनिक्स असं म्हणतात. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इट अल्टर आयन ट्रान्सपोर्ट सिस्टम बाय इनहिबिटिंग मेम्ब्रेन बाउंडिंग एन्झाइम सोडियम पोटॅशियम एटीपेज विच इज असोसिएटेड विथ अ सोडियम पंप. सो इट डिक्रीज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सोडियम आउट ऑफ द सेल अँड इन्क्रीजिंग इंट्रासेल्युलर सोडियम कॉन्सन्ट्रेशन दिस इन अ टर्न डिक्रीज अ कॅल्शियम ट्रान्सपोर्ट आउट ऑफ सेल. ओके, फर्स्ट काय करता?
सोडियम पोटॅशियम एटीपेजला ते काय करणार, इनिबिट करणार. जो एन्झाईम आहे सोडियम पोटॅशियम एटीपेज, त्याच्यामुळे काय होणार, जो सोडियमचा ट्रान्सपोर्ट आहे सेलच्या बाहेर ते काय होणार, स्टॉप होणार. सोडियमचा ट्रान्सपोर्ट सेलच्या बाहेर स्टॉप होतोय, म्हणजे सेलमध्ये काय होणार, सोडियमची लेवल इन्क्रीज होणार. सोडियम लेवल इन्क्रीज होत आहे त्यामुळे काय होतं, कॅल्शियमचं ट्रान्सपोर्ट पण काय होतं, स्टॉप होतं. आणि कॅल्शियम पण कसं इन्क्रीज पण होतं आणि रिलीज पण होतं स्टोरमधनं. त्यामुळे काय होतं, रिलीज द स्टोर ऑफ कॅल्शियम फ्रॉम द सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम इन्क्रीजेस. आणि त्यामुळे काय होतं, परमेबिलिटी ऑफ कॅल्शियम काय होतं, इन्क्रीज होते. आणि नेट इफेक्ट काय होतं, इन्क्रीज अ इंट्रासेल्युलर कॅल्शियम आयन विच इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कॅल्शियम आयनची कॅल्शियम आयन सेलमध्ये इन्क्रीज झाले, अल्टिमेटली काय होणार, कॉन्ट्रॅक्शन, कार्डियक मसलचं काय होणार, इन्क्रीज होणार. आणि फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होऊन जे कंजेशन झालं आहे ब्लडचं ते काय होणार, कम्प्लीट एम्प्टी होणार तो हार्ट व्हेंट्रिकल्स. तर आपल्याला फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघायचे कार्डिओटॉनिक्सचे. कार्डिओटॉनिक्सचा म्हणजे कार्डियक इफेक्ट काय आहे, हार्टवर काय इफेक्ट आहे, नॉर्मल हार्टवर डायरेक्ट पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन दाखवतो. आयनोट्रॉपिक म्हणजे काय, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करतो आहे, डिक्रीज द हार्ट रेट, सो डिक्रीज द कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट नॉर्मल हार्ट रेटवर सांगते मी काय इफेक्ट आहे हार्टचा, कार्डिओटॉनिक्सचा. हार्ट रेट डिक्रीज करता त्यामुळे कार्डियक आउटपुट पण काय होणार, डिक्रीज होणार. इन्क्रीज सिस्टॉलिक अँड मीन सिस्टमिक आर्टेरियल प्रेशर ड्यू टू द डायरेक्ट आर्टेरियोलर कॉन्ट्रॅक्शन. सिस्टॉलिक प्रेशर इन्क्रीज करतात म्हणजे कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते काय करतात, इन्क्रीज करतात. त्यानंतर डिक्रीज सेंट्रल विनस प्रेशर. सेंट्रल विनस प्रेशर काय आहे, अमाऊंट ऑफ ब्लड रिटर्निंग टू द हार्ट अँड द ॲबिलिटी ऑफ हार्ट टू पंप द ब्लड बॅक इन टू द आर्टेरियल सिस्टम. ते काय आहे, सेंट्रल विनस प्रेशर आहे ते काय करतं, ते पण डिक्रीज करतं. त्यामुळे त्यानंतर सेकंड आहे अन अ फेलिंग हार्ट, म्हणजे जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झालं आहे त्या हार्टवर काय इफेक्ट आहे, डायरेक्ट ॲक्शन पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक ॲक्शन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय करणार आहे, इन्क्रीज करणार नाही. इनडायरेक्ट ॲक्शन काय, डिक्रीज सायनस रेट, सो डिक्रीज अ हार्ट रेट. हार्ट रेट काय करतो, डिक्रीज करतो. त्यानंतर एक्स्ट्रा कार्डियक इफेक्ट, म्हणजे विदाउट हार्टवर आपण इफेक्ट बघितले कार्डिओटॉनिक्सचे काय. त्यानंतर किडनीवर, आयवर, सेंट्रल नर्वस सिस्टमवर, ब्लड व्हेसलवर, जी आय टीवर आणि गायनेकोमॅस्टिया, हे सर्व इफेक्ट बघायचे आपल्याला. फर्स्ट किडनीवर काय इफेक्ट आहे, डायुरेसिस, म्हणजे डायुरेटिक्स ॲज अ ॲक्ट करता कार्डिओटॉनिक्स, म्हणजे इन्क्रीज अ युरिनेशन आणि डायुरेसिस होतो, फोर्सफुल युरिनेशन होऊन काय होतं, रिनल परफ्युजन इन्क्रीज होतं, त्यामुळे काय होतं, युरिनेशन होतं, डायुरेसिस. आणि त्यानंतर काय होतं, इडेमा ड्यू टू अल्डोस्टेरॉन अँटागोनिझम. इडेमा काय आहे, एक्सेस ऑफ वॉटरी फ्लूड कलेक्टिंग इन द कॅव्हिटी ऑर टिश्यू ऑफ द बॉडी. आपलं वॉटरी फ्लूड कलेक्ट करतं कॅव्हिटी ऑर टिश्यू बॉडीमध्ये इडेमा. कशामुळे होतं, ते अल्डोस्टेरॉन अँटागोनिझम म्हणून ॲक्ट करतो कार्डिओटॉनिक्स म्हणून, दॅट इज द डिजिटलिस. आयवर काय इफेक्ट आहे, झॅन्थोप्सिया. अपिअरन्स ऑफ येल्लो ग्रीन थिंग्स कॉज एस अ व्हिज्युअल डिस्टर्बन्स, म्हणजे कार्डिओटॉनिक्सचा म्हणजे डिजिटलिसचा आयवर काय इफेक्ट आहे, येल्लो ग्रीन असं व्हिज्युअल दिसतं त्यामुळे डिस्टर्बन्स होतो, व्यवस्थित दिसत नाही. अपिअरन्स ऑफ येल्लो आणि ग्रीन थिंग्स कॉजेस अ व्हिज्युअल डिस्टर्बन्स. आयवर काय इफेक्ट आहे लक्षात ठेवा. त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टम, पॅरास्थेशिया काय आहे, अबनॉर्मल सेन्सेशन, दॅट इज द पॅरास्थेशिया. सेंट्रल नर्वस सिस्टमवर हा इफेक्ट आहे पॅरास्थेशिया. अँड टॉक्झिक सायकोसिस, सायकोसिस पण
तयार करतो डिजिटलिस. त्यानंतर आहे ब्लड वेसलवर काय इफेक्ट आहे, वॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि विन डायलेशनचं काम करतो. वॅस्क्युलर वॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो डिजिटलिस आणि विन डायलेशन. जी आय टीवर काय इफेक्ट आहे, ॲनोरेक्झिया. ॲनोरेक्झिया सर्वांना माहिती आहे, भूक कमी करतो. त्यानंतर नॉशिया आणि ओमेटिंग हे सर्व साईड इफेक्ट म्हणू शकतो आपण, जे आपल्याला अनवॉन्टेड इफेक्ट आहे. आपल्याला कार्डिओटॉनिक्सचा काय इफेक्ट पाहिजे, फक्त हार्टवर जो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करा, पण त्याचे अनवॉन्टेड इफेक्ट हे जे हार्ट व्यतिरिक्त कोणकोणत्या ऑर्गनवर काय इफेक्ट होतो ते. त्यानंतर गायनेकोमास्टिया ड्यू टू प्रोलॉंग यूज. गायनेकोमास्टिया काय आहे, एनलार्जमेंट ऑफ ब्रिस्ट. जे मॅन आहे म्हणजे मेलचे ब्रिस्ट का होतं एनलार्ज होते, दॅट इज द गायनेकोमास्टिया. इंडिकेशन्स ऑफ डिजिटलिस, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ड्यू टू इश्चेमिया, हायपरटेन्सिव्ह ऑर व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज, आर्टेरियल फिब्रिलेशन, आर्टेरियल फ्लटर, पॅराक्झिझिमल सुप्रा व्हेंट्रिक्युलर ट्रॅकिकार्डिया अँड लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. ठीक आहे, कंजेस्टिव्ह डिजिटलिस कशा कशामध्ये यूज करतात, तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर काय आहे ते सांगितलं. आर्टेरियल फिब्रिलेशन काय, इरेग्युलर अँड ऑफ्टन अ रॅपिड हार्टबीट. इरेग्युलर आणि रॅपिड हार्टबीटमध्ये पण डिजिटलिस यूज करतात, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये करतात, पण आर्टेरियल फिब्रिलेशन म्हणजे इरेग्युलर हार्टबीटमध्ये पण यूज करतात, हार्ट रेट इरेग्युलर असल्यावर. त्यानंतर आर्टेरियल फ्लटर म्हणजे काय, हार्ट्स अप्पर चेंबर आहे ते काय करतं, बीट्स टू क्विकली. म्हणजे हार्टबीट अप्पर चेंबरचं काय करतं, क्विकली बीट्स करतं. त्या कंडिशनला काय म्हणतात, आर्टेरियल फ्लटर. त्या कंडिशनमध्ये पण डिजिटलिस हा यूज करतात. त्यानंतर पॅराक्झिझोमल सुप्रा व्हेंटिक्युलर ट्रॅकिकार्डिया, ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये अबनॉर्मल हार्ट रिदम होतो, म्हणजे दॅट इज द अरेथमिया. अरेथमियामध्ये पण डिजिटलिस हा ड्रग यूज करतात. आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं काय, ब्लड पूर्ण आपल्या सिस्टमला म्हणजे पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टम तिथनं होते. जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पंप करून लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं पूर्ण अरोटाच्या द्वारे पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जातं ब्लडचं ऑक्सिजनेटेड. ते जर फेल झालं लेफ्ट व्हेंट्रिकल, त्यामध्ये पण डिजिटलिस हा यूज करता. कॉन्ट्राइंडिकेशन डिजिटलिस टॉक्सिसिटी कार्डिओवॅस्क्युलर सिस्टममध्ये काय, रिसेंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हार्ट ब्लॉक आणि अरेथमिया. म्हणजे अरेथमिया झाला आहे, हार्ट ब्लॉक झाला आहे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झालं आहे, किंवा रिनल इम्पेअरमेंट झालं आहे, हिपॅटिक फेल्युअर झालं आहे, इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स झाला आहे, स्पेशली हायपोकॅलेमिया आणि हायपोकॅल्सेमिया. म्हणजे हायपोकॅलेमिया म्हणजे काय, डिफिशियन्सी ऑफ पोटॅशियम, अँड हायपोकॅल्सिमिया म्हणजे डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम. अशा कंडिशनमध्ये डिजिटलिस हा हे ड्रग देत नाही. किडनीवर काय इफेक्ट आहे, तर डिजिटलिस इन्क्रीज द हार्ट रेट. कशामुळे हार्ट रेट इन्क्रीज द रेट ऑफ सॉरी डिजिटलिस इन्क्रीज द रेट ऑफ एक्झर्शन ऑफ सोडियम अँड वॉटर बाय किडनी. एक्झर्शन होतं सोडियमचं आणि वॉटरचं, त्यामुळे काय होतं, डायुरेसिस. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकवर काय इफेक्ट आहे, हाय डोस ऑफ डिजिटलिस प्रोड्यूस डायरिया, नोशिया आणि ओमेटिंग. डिजिटलिस टॉक्सिसिटी त्याला काय म्हणतात, डिजिटलायझेशन. डिजिटलिस टॉक्सिसिटी इज रेफर टू ॲज अ ओव्हर डिजिटलायझेशन. थेरपेटिक लेवल किती आहे डिगॉक्सिनची किंवा डिजिटलिसची, 0.5 to 2.5 मिलीग्राम पर ml आहे.
आणि प्लाज्मा व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रेंज इज टेकन ॲज अ ओवर डिजिटलाइज इज अ ओवर डिजिटलायझेशन. म्हणजे डिजिटलिस्टची पॉइझनिंग झाली तर काय ट्रीटमेंट द्यायची हे पण बघायचं आपल्याला. ही डिजिटलिस्ट पॉइझनिंगमध्ये असं होतं, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टमवर काय इफेक्ट आहे, रिनल इम्पेअरमेंट होतं, हिपॅटिक फेल्युअर होतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं. डिजिटलायझेशन म्हणजे सब्जेक्ट ऑफ अ पेशंट टू द ॲक्शन ऑफ डिजिटलिस इज अ डिजिटलायझेशन. आणि ओव्हर डिजिटलायझेशन दॅट इज द डिजिटलिस्ट पॉइझनिंग. काय काय होतं, थेरपेटिक इंडेक्स ऑफ डिजिटलिस इज अ लो, थेरपेटिक डोस इज अ व्हेरी नियर टू अ टॉक्सिक डोस. थेरपेटिक इंडेक्स काय कमी आहे, थेरपेटिक इंडेक्स म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे काय, थेरपेटिक इंडेक्स ही काय खूप लो आहे, त्यामुळे काय होतं हा ड्रग टॉक्सिक, थोडासा जरी जास्त दिले गेला तर काय टॉक्सिक इफेक्ट दाखवतो. द डोस ऑफ डिजिटलिस शुड बी इंडिव्हिज्युअलाइज, अ डेंजर साइन्स ऑफ डिजिटलिस टॉक्सिसिटी आफ्टर इनिशियल डोस आर नॉशिया, वोमिटिंग, सिनस, ब्रॅडिकार्डिया. हे सर्व साईड इफेक्ट आहे. म्हणजे डिजिटलिस पॉइझनिंग झाल्यावर काय होतं, नॉशिया वोमिटिंग होतं आणि सायनस ब्रॅडिकार्डिया होतं. आणि डिजिटलिस जर म्हणजे पॉइझनिंग झाली तर त्यासाठी ट्रीटमेंट काय, त्यासाठी फर्स्ट इमिडिएटली काय करायचं, स्टॉप करायचं ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द डिजिटलिस्टचं, ॲडमिनिस्ट्रेशन स्टॉप करायचं. त्यानंतर स्टॉप एनी डायुरेटिक ॲडमिनिस्ट्रेशन इन द कंटिन्युअस, एनी डायुरेटिक्स देत असेल तर ती पण स्टॉप करायचं. त्यानंतर माइल्ड ट्रॅकिकार्डिया कॅन बी ट्रीटेड विथ ॲट्रोपिन. माइल्ड ट्रॅकिकार्डिया झालं तर तो कशाने ट्रीट करायचा, ॲट्रोपिनने, ॲट्रोपिन द्यायचं त्या पर्सनला. आणि माइल्ड टॉक्सिसिटी झाली आहे काय करायचं, ॲडमिनिस्ट्रेशन पोटॅशियम सॉल्ट, म्हणजे पोटॅशियम सॉल्ट द्यायचं 5 to 7.5 ग्राम किंवा पोटॅशियम क्लोराईड द्यायचं ओरली. अ सोल्युशन ऑफ 40 mL इक्विव्हॅलंट पोटॅशियम क्लोराईड इन अ 500 mL ऑफ अ 5% ग्लुकोज कॅन बी ॲडमिनिस्टर इंटरव्हेनसली. म्हणजे ट्रीटमेंट सांगते मी, जर डिजिटलिस पॉइझनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं, म्हणजे कोणता डोस देता. पोटॅशियम क्लोराईड काय 40 mL इक्विव्हॅलंट हा डोस 500 mL ऑफ ग्लुकोज मध्ये देता इंट्राव्हेनसली. आणि व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया कॅन बी ट्रीटेड विथ फिनिटॉइन. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया झालं आहे अशा कंडिशनमध्ये फिनिटॉइन देता 250 mg देता. त्यानंतर डोस दिलाय, मेंटेनन्स डोस दिलाय ओरल रूट 0.125 to 0.5 mg आणि आय व्ही रूट किती दिलाय 0.25 mg. हे डिजिटलिसचा डोस आहे. आज आपण कार्डिओटॉनिक्स बघितले, त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बघणार आहोत. आत्ता इथं लेक्चर मी स्टॉप करते. कार्डिओटॉनिक्सवरच्या नोट्स काढा आणि गुगल क्लासरूमवर मला सेंड करा.